राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचे लाडके असणारे आणि ज्यांनी अल्पावधीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ते सन्माननीय सचिव बनसोडे साहेब माजी मंत्री आणि आमच्या परिवाराचे एका पद्धतीनं पालक असणारे सन्माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब माझ्या वडिलांचे मित्र आणि या भागातले लोकनेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विनायकरावजी पाटील साहेब आमदार बाबासाहेब पाटील साहेब मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मी संयोजकांनी थोडक्यात भाषण करा असं सांगितलं असल्यामुळं सगळ्यांचा नामोल्लेख थोडासा टाळतो पण विशेष करून आपल्यामध्ये श्री कदम साहेब उपस्थित आहेत इतरही मान्यवर हातेदादा आहेत तिरुके साहेब आहेत देशमुख साहेब आहेत मंचासमोर सुद्धा अनेक मान्यवर जिल्हाभरातून उपस्थित झालेले आहेत आजच्या दिवशी खरं तर मी इथं आलो होतो ते आमच्या भाऊजींचा कौतुक सोहळा पाहावा म्हणून आणि मला असं सांगण्यात आलं होतं की अहमदपूरकरांच्या वतीनं निरोप समारंभ आहे पण इथं आल्याच्या नंतर मला हेच कळायला गेलं की इथं निरोप समारंभ आहे का त्यांच्या स्वागताची तयारी केली जाते कारण पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात तर बघतोय की अहमदपूर मधली सगळी नेते मंडळी ही एका मंचावर आज इथं बसलेली आहे आणि अगदी प्रेमानं ते आमच्या भाऊजींना या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत माझ्या भाऊजींच्या आणि ताईच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक चांगले वाईट प्रसंग आले ते प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात परंतु त्या प्रसंगाची साथ देणारी मंडळी आज या ठिकाणी मंचावर आहेत विशेष करून बाळासाहेब जाधव साहेबांचा उल्लेख करावा असा वाटतो आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे मला माहिती नाही पण माझ्या आई आणि वडिलांचं लग्न सुद्धा बाळासाहेब जाधव साहेबांच्या हातावरती जमलं माझ्या भाऊजींचं आणि माझ्या ताईंचं लग्न सुद्धा बाळासाहेब जाधव साहेबांच्या हातावरती जमलं आणि आज त्या नात्यानं त्यांचा नातू म्हणून त्यांच्या समोर थांबून मी भाषण करतोय आणि आज आमच्या भाऊजींना सेवानिवृत्ती सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये मिळतीये ही आमच्या परिवारासाठी सुद्धा एक भाग्याचा क्षण आहे संजय भाऊ आज इथं उपस्थित आहेत संजय भाऊ जेव्हा आमदार देखील नव्हते त्या देखील त्या काळात देखील सुद्धा थांबून मी भाषण करतोय आणि आज आमच्या भाऊजींना सेवानिवृत्ती सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये मिळतीये ही आमच्या परिवारासाठी सुद्धा एक भाग्याचा क्षण आहे संजय भाऊ आज इथं उपस्थित आहेत संजय भाऊ जेव्हा आमदार देखील नव्हते त्या काळात देखील सुद्धा माझ्या भाऊजींच्या पाठीशी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी सातत्यानं ते उभे राहिलेले आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये मी तसा द्विधा स्थितीत आहे की भाऊजींचं आमच्या परिवारामध्ये आता स्वागत करावं आमच्या ताईला शुभेच्छा द्याव्या का उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करावेत अशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो आणि त्याच्यात आणखी एक अडचण माझे हाकेदादांनी करून ठेवली मला वाटलं आता आज भाऊजी रिटायर होतील उद्यापासून सगळं पुन्हा गोविंदानं आमच्या घरामध्ये चालेल जो सहवास मिळाला नाही तो सहवास मिळेल ताई खुश होईल पण दादानी भक्त करून ठेवला दादानी भाजपात यायची ऑफर देऊन ठेवली आता दोन मेहुणे काँग्रेस पक्षामध्ये एक आत्ताच पायउतार झालाय एक सरपंच आहे एक मेहुणा दादा दिलाय नगरपंचायतचा अध्यक्ष तुम्हाला आता पुन्हा आणखीन एक मेहुणे कसा आणि दादानी हे सगळं सांगितलं दादा म्हणाले 5-25 वर्ष तर आता काही सत्ता जात नाही आणि मी मनातल्या मनात म्हटलं खरंच आमच्या भाऊजीचा जर विचार झाला तर आमची पंचायत पण तसा त्यांचा विचार होणार नाही अशी खात्री बाळगतो कारण दादांना आता आज सांगायला हरकत नाही भाऊजी रिटायर होत आहेत संजय भाऊला माहितीये की मी महापौर होताना सुद्धा मार्गदर्शन त्यांचं होतं त्याच्यामुळं ते किती राजकारणामध्ये माहीत आहेत हे काही सांगायची वेगळ्याला गरज नाही परंतु एक खरं सांगतो की मी त्यांचा सगळ्यात लहान मेहुणा आहे आणि आम्हा सगळ्या मेहुण्यांना शिस्त लावण्याचं आम्हा सगळ्या मेहुण्यांना जीवनाचे मूल्य शिकवण्याचं काम
आमच्या भाऊजींनी केलं. आज आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या समोर बोलण्याचा प्रसंग येतोय, कारण भाऊजी म्हटलं की एक जरा दरारा असतो. तसे आमचे भाऊजी ना पोलीस खात्यात दरारा करतात ना घरामध्ये दरारा करतात, पण एक आदरयुक्त भीती जी असते. इतके दिवस साहेब त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा गेलो त्यावेळेस दाखवलं की आपल्या भाऊजींनी बहुतेक फार काही कमाई केली नाही. म्हणजे पोलीस खात्यातला अधिकारी 36 वर्ष झालं, मुंबई पुणे गाजवल्या. आम्हाला नेहमी वाटायचं की आपल्या भाऊजीच्या घरात गेलं की ऐश्वर्य दिसावं, पण एकदम साधं राजमान, सर्व काही टापटीप पण साधं. पण आज 36 वर्षानंतर सेवानिवृत्त होताना पहिल्यांदा तिचं ऐश्वर्य बघतोय, तिची संपत्ती बघतोय, आणि ती म्हणजे ही मंचावरची मंडळी, ती मंचाच्या समोरची मंडळी. माझ्या भाऊजीने जर आयुष्यात काही कमवलं असेल तर हे कमवलंय, हे आज माझ्यासाठी खूप सुखावणार आहे आणि एक वेगळं विलक्षण आनंद देणार आहे. जे राजकारण्यांना, भल्या भल्या राजकारण्यांना मिळत नाही, ते प्रेम अहमदपूरकरांचं माझ्या भाऊजींना मिळतंय. जळकोटवरनं तिडके साहेब आलेत, पिढे साहेब आलेत, जिल्ह्याचे एका व्हॉलंटरीवरनं तुम्ही सगळी आली आहेत. रेणापूरवरनं आहेत, निलंग्यावरनं आहेत, लातूरवरनं आहेत, उदगीरवरनं आहेत. आणि दादांच्या नंतर चंदिले साहेब म्हणाले की उदगीरच्या पाण्याचाच काहीतरी रस आहे आणि उदगीरचं पाणी खूप यशस्वी करतं. तसा तसा अनुभव आम्हाला संजय भाऊच्या रुपानं आलेलाच आहे. म्हणजे आमचा लातूरचा व्यक्ती उदगीरमध्ये गेला तरी किती मनानं त्यांनी स्वीकारलं, हा सुद्धा अनुभव आम्हाला आहे. पण खरं कौतुक आणि आभार आज अहमदपूरकरांचे व्यक्त करावेसे वाटतं, कारण सिद्धार्थ भाऊ अहमदपूरकर म्हणजे खूप चोखंदळ आहे हे आम्ही आजवर बघितलंय. म्हणजे अहमदपूरकर निवडताना खूप विचारपूर्वक निवडतात, पण त्याच्यावर प्रेम केलं की मनापेक्षा जास्त प्रेम, आपल्या स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतात, हे आज आम्ही स्वतःच्या डोळ्याने याची देही याची डोळा पाहिलं. आणि आज खऱ्या अर्थानं माझं सुद्धा आयुष्य सार्थक झालं असं म्हणायला मी कमी करणार नाही. पदावरनं गेल्यानंतर किंवा पदावरनं निवृत्त होताना खरं म्हणजे मान सन्मान भाऊ आपल्या क्षेत्रात तरी मिळत नाही, परंतु पोलीस क्षेत्रात राहून सुद्धा एवढी माणसं कमवली आणि तुम्ही सर्वांनी एवढ्या प्रेमानं एवढ्या आत्मीयतेनं त्यांचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. भाऊजींचे आमच्या परिवारामध्ये स्वागत करतो, कारण इतके वर्ष तरी आमच्या परिवाराला त्यांनी वेळ दिला नाही. एवढं होतं की प्रत्येकाचा वाढदिवस त्याचा पहिला फोन यायचा, त्याचा पहिला SMS यायचा तो भाऊजींचा. पण कधी दिवाळीला आमच्यामध्ये आले नाहीत, कधी दसऱ्याला आमच्यात आले नाहीत, कुठल्याही सणासुदीला आमच्यामध्ये आले नाहीत. अपेक्षा करतो की उद्यापासून तरी आमच्यामध्ये ते येतील, की मनापेक्षा जास्त प्रेम, आपल्या स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतात, हे आज आम्ही स्वतःच्या डोळ्याने याची देही याची डोळा पाहिलं. आणि आज खऱ्या अर्थानं माझं सुद्धा आयुष्य सार्थक झालं असं म्हणायला मी कमी करणार नाही. पदावरनं गेल्यानंतर किंवा पदावरनं निवृत्त होताना खरं म्हणजे मान सन्मान भाऊ आपल्या क्षेत्रात तरी मिळत नाही, परंतु पोलीस क्षेत्रात राहून सुद्धा एवढी माणसं कमवली आणि तुम्ही सर्वांनी एवढ्या प्रेमानं एवढ्या आत्मीयतेनं त्यांचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. भाऊजींचे आमच्या परिवारामध्ये स्वागत करतो, कारण इतके वर्ष तरी आमच्या परिवाराला त्यांनी वेळ दिला नाही. एवढं होतं की प्रत्येकाचा वाढदिवस त्याचा पहिला फोन यायचा, त्याचा पहिला SMS यायचा तो भाऊजींचा. पण कधी दिवाळीला आमच्यामध्ये आले नाहीत, कधी दसऱ्याला आमच्यात आले नाहीत, कुठल्याही सणासुदीला आमच्यामध्ये आले नाहीत. अपेक्षा करतो की उद्यापासून तरी आमच्यामध्ये ते येतील, येणार नाहीत हे दुसरं मन सुद्धा सांगतंय, कारण त्यांचा स्वभाव बघता ते काही एवढ्याच थकतील असं वाटत नाही. परंतु त्यांच्या परिवारामध्ये स्वागत करतो. माझ्या मोठ्या बहिणीला, तिला सुद्धा साहेब आज खरं म्हणजे सर्वांच्या शुभेच्छा देणं आवश्यक आहे, कारण 36 वर्षाचा तिचा जो प्रवास राहिलेला आहे तो खूप कष्टातनं तिनं घर सांभाळलं, अगदी पुणे मुंबईमध्ये एकट्यानं राहून मुलांना वाढवलं. आज आमची भांची परदेशामध्ये शिक्षण घेते, तिथं विवाहबद्ध झाली. आमचे जावई इंजिनियर आहेत, दोघंही सुखवस्तू कुटुंबात आहेत. आमचा भाचा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि हे सगळं करण्याचं काम आमच्या ताईंनी केलं. त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी
भाऊजींबद्दल टाळ्या वाजवल्या होत्या. माझी विनंती राहणार आहे की ताईबद्दल सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. तिचा 36 वर्षांचा प्रवास आज एका नव्या वळणावर येतोय म्हणून तिला सुद्धा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा आभार व्यक्त करतो. हे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.